नमस्कार मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे म्हणजे मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या पदावर भरती निघालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठामध्ये सुद्धा ही भरती आहे. डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रोग्रामरसाठी ही भरती असणार आहे, सॉफ्टवेअर प्रोग्रामरसाठी. ते याचे डिटेल्स आपण पाहूयात आणि याच्यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला कशा पद्धतीनं करायचा आहे याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. तर मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बेमध्ये ज्या व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत, जवळपास 76 व्हॅकन्सीज इथं आहेत, म्हणजे 76 व्हॅकन्सीज इथं आहेत. या व्हॅकन्सीजची डिटेल जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर जाऊ शकता. या वेबसाईटवरून रिक्रुटमेंट इथं ऑप्शन दिलेलं आहे, इथं तुम्हाला यायचं आहे. रिक्रुटमेंट या ऑप्शनमध्ये तुम्हाला यायचं आहे. इथं तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट आणि इथूनच ऑनलाईन अप्लाय करण्याची सुविधा तुम्हाला मिळणार आहे. ऑनलाईन अप्लाय कसा करायचा हे आपण पाहूया. त्याच्या अगोदर त्यांची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. इथून ॲडव्हर्टाईजमेंट डाउनलोड करायची आहे, व्यवस्थित वाचायची आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तिथं अर्ज करायचा आहे. तर ॲडव्हर्टाईजमेंट आपण पहिले बघूयात आणि नंतर अर्ज कसा करायचा हे सुद्धा पाहूयात. तर मित्रांनो, ही त्यांची ॲडव्हर्टाईजमेंट आहे. बॉम्बे हायकोर्ट टेक्निकल मॅनपॉवर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथं जे पदं आहेत ती भरली जाणार आहेत. त्याच्यामध्ये 26 जागा सॉफ्टवेअर प्रोग्रामर डेव्हलपर कोडरसाठी आहेत, तर 50 जागा या डेटा एंट्री ऑपरेटरसाठी असणार आहेत. ह्या जागा ज्या आहेत नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईच्या खंडपीठामध्ये असतील. तर याच्यामध्ये एका वर्षाचं जे आहे तुमचा पिरियड असणार आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड जे आहे ते एका वर्षाचा असणार आहे. ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, 23 तारखेपासून ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत. तो आपल्याला परत पाहायचंच आहे की ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीनं करायचे. म्हणजे 23 तारखेपासून अर्ज चालू झालेत आणि 12 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज चालू राहणार आहेत. ऑनलाईन अर्जच फक्त इथं घेतले जाणार आहेत, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीनं तुम्ही अर्ज जर केलं तर ते अर्ज इथं ग्राह्य धरल्या जाणार नाही. तर सॉफ्टवेअर प्रोग्रामरच्या 26 व्हॅकन्सीज आहेत आणि पगार जे आहे 40,894 रुपयापर्यंत दरमहा इथं तुम्हाला पगार मिळणार आहे. आता याच्यासाठी काय क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार, तर मस्ट होल्ड युनिव्हर्सिटी डिग्री इन कॅम्प्युटर सायन्स ॲप्लिकेशन कॅम्प्युटर मॅनेजमेंट. मग तुमच्याकडं BSc कॅम्प्युटरमध्ये असलं तरी चालेल, BCA असलं तरी चालेल, किंवा BCM जरी केलेलं असेल तरी चालेल, किंवा तुमच्याकडं त्या रेलेवंट एक समकक्ष अर्हता असणं गरजेचं आहे आणि 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. तुम्हाला लिनक्स, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम याच्याबद्दल सुद्धा माहिती असावी. सोबत PHP, पर्ल, पायथन, CSS, जावा, अँगुलर, जेक्वेरी, नोडस, रिॲक्ट अँड फ्रेमवर्क याची सुद्धा माहिती असायला पाहिजे. RDBMS, MySQL, PostgreSQL, NoSQL याची सुद्धा माहिती असणं याच्यासाठी गरजेचं आहे. दुसरी पोस्ट जी आहे डाटा एंट्री ऑपरेटर, याच्या 50 जागा आहेत. 31,064 रुपये दरमहा तुम्हाला इथं सॅलरी मिळणार आहे. इथं तुम्हाला मस्ट ग्रॅज्युएट आणि रेकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर इथं अर्ज करू शकतो. पण जर तुमची डिग्री कॅम्प्युटर सायन्समधून झाली असेल तर इथं तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर तुमच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. टायपिंगचं स्पीड जे इंग्लिशचं सर्टिफिकेट आहे 40 शब्द प्रति मिनिट, हे सर्टिफिकेशन तुम्हाला इथं पाहिजे. त्यानंतर कॅम्प्युटरचं सर्टिफिकेट पाहिजे, प्रोफेशन्सी असली पाहिजे तुमची कॅम्प्युटरमध्ये, विंडोज लिनक्स विषयी माहिती पाहिजे, MS Office, MS Word, Word Star 7 किंवा ओपन ऑफिसची सुद्धा माहिती असेल तरी इथं अर्ज करू शकता. याचं सर्टिफिकेशन तुम्हाला द्यायला लागणार आहे. तर युनिव्हर्सिटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ॲक्टनुसार एस्टॅब्लिश झालेली पाहिजे जर सर्टिफिकेशन असतील तर. तुमचे
सर्टिफिकेशन NIC, DOE, ACC, APTEC, NIIT, CDAC, डेटा प्रो, SSI, बोस्टन, CEDIT किंवा MSCIT मधून असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. किंवा गुगलचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटसुद्धा इथं व्हॅलिड आहे जर ते गव्हर्नमेंट रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून केलेलं असेल तर. तर या क्वालिफिकेशन्स तुम्हाला लागतील. क्वालिफिकेशन, तुमचा एक्सपिरियन्स, तुमची जी प्रात्यक्षिक चाचणी असेल ते आणि मुलाखत, याच्यावर तुमची निवड डिपेंड असणार आहे. इथं जे अर्जाची यादी म्हणजे निवड उमेदवाराची निवडीची यादी जी आहे ती बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्यामुळं जर तुमची निवड झाली असेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता निवड झाली की नाही झाली. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत त्या कॅरी करायच्या आहेत. आता हे लोकेशन बघा, कोणकोणते लोकेशन आहेत. तर याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट बॉम्बेला 10 सॉफ्टवेअर प्रोग्रामर आणि 30 डेटा एंट्री ऑपरेटर लागणार आहेत. हायकोर्ट बॉम्बे बेंच औरंगाबादच्या खंडपीठामध्ये 10 प्रोग्रामर आणि 10 डेटा एंट्री ऑपरेटर लागणार आहेत. तर नागपूरच्या खंडपीठामध्ये 6 प्रोग्रामर आणि 10 डेटा एंट्री ऑपरेटर लागणार आहेत. बाकीच्या आणखी डिटेल्स इथं दिल्या आहेत. रोल रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांच्या काय असतील त्याची माहिती इथं दिलेली आहे. डेटा एंट्री ऑपरेटरच्या काय असतील, सॉफ्टवेअर प्रोग्रामरच्या काय रोल रिस्पॉन्सिबिलिटी असतील त्याची माहिती दिली. वयोमर्यादा जी आहे कमीत कमी 21 वर्ष पाहिजे, जाहिरात ज्या दिवशी रिलीज झाली त्या दिवशी, आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून करत असाल तर. पण जर SC ST किंवा जे सरकारने आरक्षण दिलेले आहे त्या कॅटेगरीमधून करत असाल तर तुम्हाला त्या संदर्भातल्या GR नुसार, त्या शासन निर्णयानुसार तुम्हाला आरक्षण तिथं देण्यात येईल. आता मेन इथं डिस्क्वालिफिकेशन, जर तुम्ही खालील गोष्टी जर पाळल्या नाहीत किंवा खालील गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही या पोस्टसाठी, या पदासाठी अर्ज करण्यास अपात्र असाल. याच्यामध्ये पहिलं आहे तुम्ही भारतीय नागरिक असायला पाहिजे, नसाल तर तुम्ही अपात्र आहात, म्हणजे तुम्ही करू शकत नाही. किंवा जर तुम्हाला आयोगाने, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा इतर कोणत्या आयोगाने जर टर्मिनेट केला असेल किंवा परीक्षेला बसू दिलं नसेल तरी तुम्ही इथं अपात्र असणार आहेत. त्यानंतर सिलेक्शन कमिटीवर कोणत्या प्रकारचा दबाव जर तुम्ही आणला तरी तिथं अपात्र तुम्ही असणार आहेत. एकापेक्षा 2 बेकायदेशीररित्या जर तुमच्या पत्न्या असतील तर ते उमेदवारसुद्धा इथं अपात्र ठरतील. किंवा 2 जास्त मुले असतील तरी तुम्ही इथं अपात्र ठरणार आहात. तुमचा कार्यकाळ जो असेल तो 1 इथं असणार आहे. जर वाटलं तर तुमचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. टर्मिनेशनच्या डिटेल्स दिल्या, का टर्मिनेट केलं जाऊ शकतं, ट्रान्सफरच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. ही सगळी डिटेल्स तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून जाऊन पाहू शकता. आणि जे माहिती आहे आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुद्धा घेऊ शकता, खाली लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही लिंकवरून व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर ही त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट होती. याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण बघूयात. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करायला बॉम्बे हायकोर्ट .NIC.IN याच्या रिक्रुटमेंट या पेजवर तुम्हाला यायचं आहे. इथं आलात की तुम्हाला रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ सॉफ्टवेअर प्रोग्रामर अँड डेटा एंट्री ऑपरेटर ॲट बॉम्बे हायकोर्ट अँड इट्स बेंचेस ॲट औरंगाबाद अँड नागपूर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. इथं आलं की ॲडव्हर्टाइजमेंट आपण पाहिलीच. इथं अप्लाय ऑनलाईन हे ऑप्शन आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी BSC.government.in, BSC Tech per SMS L69, recruitment.php ही त्यांची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटवर तुम्ही आलात की इथं रिक्रुटमेंट फॉर प्रोग्रामर डेटा एंट्री ऑपरेटर ऑप्शन आहे. स्टार केलेल्या सगळ्या फील्ड ज्या आहेत मॅन्डेटरी आहेत. 12 ऑक्टोबर 2022 5 अगोदर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. आता इथं डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट आहे 23/9/2022. त्यानंतर पोस्ट टाईपमध्ये तुम्ही कशासाठी अर्ज करताय ते सिलेक्ट करायचं. मग इथं डेटा एंट्री ऑपरेटरसाठी करत असाल तर तसं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे.
त्यानंतर विश टू वर्क फ्रॉम एस सी बेंच हायकोर्टच्या कोणत्या खंडपीठात तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तिथं तुम्ही अर्ज करू शकता. मुंबई की नागपूर तिन्हीपैकी तुम्हाला तिन्ही सिलेक्ट करू शकता, पण कोणते एक सिलेक्ट करा जिथं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. नावाचे इथं पहिले येणार आहे तुमचं फर्स्ट नेम. फर्स्ट नेम तुम्हाला इंटर करायचं आहे. हे जे नाव आहे तुमच्या सर्टिफिकेटनुसार तुम्हाला इंटर करायचे आहे. त्याच्यानंतर मिडल नेम असेल आणि त्यानंतर लास्ट नेम इथं असणार आहे. तुमची जन्मतारीख जी आहे जन्मतारीख तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर कॅटेगरी अँड कास्टमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट करून तुमची जी कास्ट आहे ती कास्ट तुम्हाला इंटर करायची आहे. त्यानंतर पोस्टल ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. कोणता पोस्टल ॲड्रेस तुमचा आहे म्हणजे जे कम्युनिकेशनचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला इथं इंटर करायचा आहे. कम्युनिकेशनचा ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पिन जे आहे इथं इंटर करायचा आहे. पिनकोड तुम्हाला इथे दिसतो, इथं तुमचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं इंटर करायचा आहे. जर फोन नंबर असेल तर फोन नंबरसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण हे मॅन्डेटरी फील्ड आहे, इथं भरायचीच आहे. त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला इथं इंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का विचारला आहे, ते इथं तुम्हाला येस करायचं आहे जर महाराष्ट्रातले रहिवासी असाल तर. त्यानंतर जेंडरचं ऑप्शन येतं, मेल फिमेल ट्रान्सजेंडर याच्यापैकी तुम्हाला निवडायचं आहे. तुमचं लग्न झालं आहे का अरे मॅरिड म्हणून ऑप्शन येतं, इथं येस नो तुम्हाला टिक करायचं आहे. खाली जे कोर्सेसची डिटेल दिली ते सगळे कोर्सची डिटेल तुम्हाला टाकायची आहे. दहावी, त्याच्यानंतर तुमची डिग्री कुठून झालेली आहे, फॅकल्टी कोणती होती, फॅकल्टी दहावीला नाही आहे तर मग युनिव्हर्सिटी कोणती होती, त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात, त्याच्यानंतर किती मार्क्स तुम्हाला मिळाले होते, कितीपैकी मार्क्स होते, हे डिटेल टाकायचे आहे. आणि पर्सेंटेज तिथं ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट केले जातील. इथं पर्सेंटेज येतील, पर्सेंटेज तुमचे चेक करायचे आहेत. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट कधी केलं ते तुम्हाला डिसाईड तिथं टाकायचं आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये का दुसऱ्या अटेम्प्टमध्ये, आणि त्याचं मेमो जे आहे मार्कशीट सर्टिफिकेट तुम्हाला इथं चूज फाईल करून अटॅच करायची आहे. सेम तुम्हाला बारावीचं सुद्धा करायचं आहे. ग्रॅज्युएशनचं सुद्धा इथं डिटेल्स टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहात का, याचं उत्तर येस नोमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर किती एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा इथं मागितल्या जाते, त्याची डिटेल्स तुम्हाला इथं भरायला लागते. नसेल तर नो म्हणून टिक करा, आणि खाली काही स्पेशल नेटवर्कचं सर्टिफिकेट झालं असेल तर ते डिटेल टाकायची. इथं तुम्हाला डेटा एंट्रीसाठी टायपिंगचं आणि एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट गरजेचं आहे, तर त्या डिटेल्स तुम्हाला इथं भरायचे आहेत. कोणतं सर्टिफिकेट तुम्ही केलेलं आहे, एम एस सी आय टी असेल तर एम एस सी आय टीची डिटेल भरायची आहे, नसेल तर नो म्हणून टाकू शकता. खाली हे ज्या डॉक्युमेंट दिल्यात त्या सगळ्या व्यवस्थित अपलोड करायच्या आहेत. डॉक्युमेंट्समध्ये तुमचा वयाचा पुरावा येईल, त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ येईल, कास्ट सर्टिफिकेट येईल, तुमचा फोटो, त्याचा साईजसुद्धा व्यवस्थित तुम्हाला चेक करायचे आहेत, त्याच्यानंतर सिग्नेचर आणि हा कोड तुम्हाला इथं खाली रकान्यात टाकायचा आहे. डिक्लेरेशनला तुम्हाला आय ॲग्री या बटनाला क्लिक करायचं. आय ॲग्री केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल. इथून तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट जी आहे प्रिंट काढू शकता. प्रिंट ॲप्लिकेशन म्हटल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट होईल. आय ॲग्री केल्यानंतर जे ॲप्लिकेशन आहे सबमिट होईल, तुम्ही प्रिंटसुद्धा इथून काढू शकता. त्याची डिटेल्स तुम्हाला मेसेज आणि मेलवर सुद्धा येतील. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.